भटक्या विमुक्तांना घरकुल मिळावे यासाठी मंजूर जमिनीवरती बांधलेल्या वारजे येथील गृहनिर्माण संस्थेत संस्कृत दर्शनी गैरव्यवहार झाल्याचे एमकेएन वाहिनीने केलेल्या तपासणीमध्ये उघडकीस आले आहे. शासनाने पडताळणी मान्यता दिलेल्या भटक्या विमुक्तांना घरे न देता करोडो रुपयांच्या सदनिका संगनमताने हडप करण्यात आल्या आहेत. शासन नियमानुसार ज्या कारणासाठी जमीन मंजूर करण्यात आली असेल फक्त त्याच कारणासाठी तिचा उपयोग करता येतो. तसेच शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय जमीन हस्तांतरित करता येत नाही किंवा गहाण ठेवता येत नाही अशा अनेक अटी शर्तीचा या प्रकरणामध्ये भंग झाल्याचं दिसून येत आहे. घेऊयात या प्रकरणाची सविस्तर माहिती. भटक्या विमुक्तांसाठी असलेली घरे इतरांच्या घशात कुणी घातली? कोण आहेत या घोटाळ्याचे सूत्रधार? महसूल आणि वन विभागाने भटक्या विमुक्त जमातीतील लोकांना घरे पुरवण्यासाठी 9 मे 1980 मध्ये वारजे पुणे येथील सर्वे क्रमांक 35 आणि 36 मधील 74,400 चौरस मीटरची जमीन शासनाचा आदेश जो नियम आणि अटी तसेच शर्ती ठरवून या संस्थेस मंजूर झाला तो रामनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेने भटक्या विमुक्त समाजातील सभासदांना घरे पुरवण्यासाठी म्हणजेच घरे देण्यासाठी. यातील विशेष बाब म्हणजे ज्या शर्ती नियम आणि अटी होत्या त्यावरून समाज कल्याण सांस्कृतिक व्यवहार आणि क्रीडा विशेष सहाय्य विभागाच्या वतीने 1 एप्रिल 1998 नियमाप्रमाणे या सर्व भटक्या विमुक्त सभासदांची पात्रता तपासायची होती आणि नंतर जिल्हाधिकारी साहेबांनी ती यादी पडताळणी करून जमीन संस्थेच्या सभासदांना द्यायची असे आदेश जारी करावयाचे होते. नियम शर्तीप्रमाणे शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय जमीन हस्तांतरित अथवा गहाण ठेवता येत नाही. ज्या प्रयोजनार्थ जमीन मंजूर करण्यात आली होती केवळ त्याच्यासाठीच त्याचा उपयोग करायचा असा आदेश दुसऱ्या कारणासाठी मंजुरीशिवाय त्याचा वापर करावयाचा नाही. जिल्हाधिकारी पुणे यांना समाज कल्याण विभागाने रामनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या 218 सभासदांची जी यादी दिली सन 2008 मध्ये जिल्हाधिकारी पुणे यांनी त्यांची पडताळणी केली मात्र पात्रता घोषित करण्याचे आदेश देण्यात आले नाही. असे असले तरी रामनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष गोटे यांनी सर्व नियम आणि अटींचा भंग करत नोव्हेंबर 2009 मध्ये सिद्धार्थ प्रॉपर्टीज सोबत जमीन विकास करारनामा केला आणि त्यामुळे वंचितांच्या हक्कावर गदा आली. ज्या 218 सभासदांना घरे द्यावयाची होती त्यांना ती न देता इतर लोकांना घरे देण्यात आली. यातूनच फार मोठी माया गोळा झाली असावी. जमिनीचे वाटप होत असताना संबंधित अधिकाऱ्यांनी जर लक्ष दिले असते तर हा प्रकार घडलाच नसता. सदनिका हस्तांतरण करताना सर्व शहानिशा करावयास पाहिजे होती असे घडले नाही म्हणून अध्यक्षांनी जे सभासद नाही अशा व्यक्तींना घरे देण्यात आल्याने शासनाचे सुमारे 25 कोटी रुपयांच्या जमिनीचे रामनगर गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षाकडून शोषण झाले हे मात्र खरे. मात्र गोटे अथवा संस्थेच्या अध्यक्षाविरुद्ध वाटप अटीचे उल्लंघन झाले म्हणून कोणतीही कार्यवाही झाली नाही हे नवलच. सर्व सभासदांनी तक्रार करूनही त्यांची दखल शासन यंत्रणेने का घेतली नाही हे मात्र कळतच नाही. का घेतली नसेल इतका समाज दूधखुळा तर नक्कीच नाही. मग कार्यवाही कोण करणार? लेखा परीक्षात असे गंभीर आरोप असतानाही यंत्रणा गप्प का? भटक्या विमुक्तांची घरं अशीच परस्पर लाटली जाणार का? यावरून हे स्पष्ट होते की या प्रकरणात भटक्या विमुक्तांना घराचे स्वप्न दाखवले गेले आहे. त्यांच्या नावाने आणि कागदपत्रांच्या आधारे सरकारी जमीन लाटली गेली आणि त्यावर इमारत बांधून इतरांना त्या सदनिका विकल्या. सरकारच्या आणि समाजाच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे हे गंभीर फसवणुकीचे कारस्थान रचून अंमलात आणण्यात आले आहे. बाजारभावानुसार या सरकारी जमिनीची किंमत 25 कोटींच्या आसपास आहे. त्यामुळे आपल्या समोर काही प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीत. पाहुयात काय आहेत ते प्रश्न ग्राफिक्सच्या माध्यमातून. कोण आहेत हे गोटे? अनेक तक्रारी होऊनही गोटे निवांत का आहे? अधिकारी विकासक आणि सोसायटीचे अध्यक्ष यांचे संगनमत आहे का? या प्रकरणात अनेक तक्रारी येऊनही
का होत नाही।